यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावरही कीटकनाशक फवारणी उठली। आतापर्यंत एकूण 19 जणांचा यात मृत्यू झालाय। घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळलंय। यवतमाळ जिल्ह्याच्या सावरगावातील फुलमाळी कुटुंबावर शोककळा पसरली, कारण या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालाय। गजानन फुलमाळी यांचा औषध फवारणीने घात केलाय। पिकावर औषध फवारणी करत असताना त्यांना विषबाधा झाली होती। पतीच्या निधनानंतर तीन मुलांचं पोट कसं भरायचं असा प्रश्न संगीता फुलमाळी यांना पडला होता। आता कसं काय करा, आता पोरीचं शिक्षण आहे, सर्व काहीच नाही, मदत मिळाली। एकटेच होते, कमवता नाही, कोणी नव्हतं कमवत। मुलग्याला सर्वच लहान आहे, मुलगी आहे, शिक्षणाची आहे मुली, दोन्ही मुली शिक्षण, काहीच नाही धंदा गिंदा। आता काय करू, आता कसं काय करायचं काही विचार समजून नाही राहिला। आता डोकं चक्रात आहे, डोक्याला मुंगी येते। आता का जो तो प्रमुखच निघून गेला, आता काय करावं। आता आम्ही जो करता होता घरा तोच निघून गेला, आता आपल्याच्यानं होते काय होते करणं। फुलमाळी कुटुंबाकडे 3 एकर शेती असून पावसानं ओढ दिल्यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे। पीक वाचवण्यासाठी गजानन फुलमाळी यांनी औषध फवारणी केली। दिवसभर फवारणी केल्यानंतर संध्याकाळी गजानन यांना त्रास होऊ लागला। इन्फेक्शन बहुत बढ़ गया था, फिर GMC में लेके गए तो वहाँ पे भी बेड वगैरह कुछ खाली नहीं था, वेंटिलेटर भी नहीं था। हमको यानी कुछ समझता भी नहीं था कि क्या करना है। फिर वहाँ पे यानी हमारे पहचान के है वहाँ पे, तो उन्होंने फिर वो वगैरह आए तो यानी हमको बेड मिला। फिर उनकी तबीयत ज़्यादा हो गई तो उन्होंने एक पेशेंट दूसरे रूम में शिफ्ट कर दिया, यानी वो थोड़ा बहुत अच्छा हो गया था। तो फिर हमको वेंटिलेटर पे ने लगवा दिया पापा को। तो फिर 12 दिन रहे वहाँ पे, 12 दिन के बाद 1 तारीख को उनकी डेट हो गई। औषध फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा होते, हे विष रुग्णाच्या नर्वस सेल मध्ये जमा होतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। कारण जास्त प्रमाणातलं ते जे फ्यूम्स असतात ड्रॉपलेट्स, ते जर गेले, थोडेसे जरी ड्रॉपलेट्स गेले तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन शरीरामध्ये मारक, म्हणजे काय MIC लेवल जे असतं, मिनिमम लेवल फॉर डेथ ऑर डिसीज, ते कमी होऊन जातं। शेतामध्ये टाकलं ते सुकून तेच हवे त्यामध्ये तरंत परत वाफ होऊन द्यायचे, तोच पूर्ण वाफ श्वास जर घेतला तर ते तो प्रकार यंदा असं झालं असावं, कारण वातावरण तसं होतं यावेळेस। औषध फवारणी दरम्यान विषबाधा होण्याच्या घटना गेल्या वर्षीही यवतमाळ जिल्ह्यात घडल्या होत्या। गेल्या वर्षी 170 लोकांना फवारणी दरम्यान विषबाधा झाली होती, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला होता। गेल्या वर्षीच सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली असती तर यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा हकनाक बळी गेला नसता। पण निर्ढावलेल्या सरकारी यंत्रणेच्या लेखी शेतकऱ्याला किती किंमत आहे हे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलंय। नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रकार तर नेहमीच घडतात, पण आता आपले पीक वाचवण्याकरता शेतकऱ्याला आपला जीव द्यावा लागतोय। या उद्भवलेल्या परिस्थिती करता निसर्गाचा लहरीपणा जितका जबाबदार आहे तितकाच जबाबदार आहे या असंवेदनशील शासकीय यंत्रणा, आणि म्हणूनच या सर्व दोषींवर कारवाई व्हायलाच हवी। वीर जर्नलिस्ट रत्नशील आणि श्रीकांत राऊतसह अखिलेश हळवे, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।